संदर्भातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. अयोध्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट करून आवाहन केलं. संपूर्ण देश या निकालाची वाट पाहत असून निकालानंतर सगळ्यांनी समाजामध्ये शांततापूर्ण वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा असं आवाहन केलं. राम मंदिरासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सगळ्यांनी सन्मान करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसंच सर्वांनी शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन सुद्धा काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सुप्रीम कोर्टाच्या अयोध्या प्रकरणाच्या निर्णयाला विजय आणि पराजयाच्या मापदंडात तोलू नका असं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलंय. निकाल काहीही लागला तरी सगळ्यांनी शांतता आणि संयम बाळगणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. अयोध्या प्रकरणाचा निकाल काहीही लागला तरी महाराष्ट्रात सामाजिक सलोखा उसवणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी असं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय. सामाजिक सलोखा राखण्यासाठी राष्ट्रवादीचे संपूर्ण सहकार्य राहील असंही पाटील म्हणाले. तिकडे काँग्रेस कार्यसमितीची बैठक आज सकाळी 9:45 होणार आहे. बैठक काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10 जनपद या निवासस्थानी होईल. अयोध्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली असून काँग्रेसची भूमिका यात स्पष्ट करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. देवेंद्र फडणवीस भाजपच्या शिष्टमंडळासह संध्याकाळी राजभवनात पोहोचले. त्यावेळी त्यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी फडणवीसांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला माझ्यासमोर कधीच ठरला नव्हता याचा पुनरुच्चार राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांनी केलाय. एवढंच नाही तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही उद्धव ठाकरेंना शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला नव्हता असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला पण शिवसेने आमच्याशी चर्चा करणं थांबवलं असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि एका पक्षाचा नेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेक वेळा फोन केला पण उद्धव ठाकरे यांनी माझा एकही फोन घेतला नाही असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी वंदनीय आहे. त्यांच्या विरोधात भाजपकडून कोणतंही वक्तव्य केलं गेलं नाही असं सांगतानाच गेल्या 5 वर्षात शिवसेनेनं आमचे सर्वात मोठे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अत्यंत खालच्या दर्जाची टीका केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या काही लोकांनी सातत्यानं विरोधी वक्तव्य केली. अशा वक्तव्यानं मीडिया स्पेस मिळते पण त्यांना सरकार स्थापन होत नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना लगावलाय. आपल्यावर खोटे आरोप करणाऱ्यांशी आपल्याला कोणतीही चर्चा करायची नाही. भाजपनं खोटं बोलत असल्याचं मान्य करावं त्यानंतर चर्चा करू असा पलटवार उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलाय. आपण कोणत्याच काँग्रेस नेत्याशी चर्चा केली नसल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खोडून काढलेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपसह मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही जनतेच्या मनातली भावना आहे असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत केलंय. एकूणच शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जे सरकार येणार ते भाजपचं असणार, भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं विधान केलंय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही येणाऱ्या काळात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे ठामपणे सांगितलं. शिवसेनेला आमदार फुटण्याची भीती असल्यानं सेनेनं सर्व आमदारांना मड आयलंडमधील द रिट्रीट नावाच्या हॉटेलमध्ये त्यांना नेलंय. सकाळी हे सर्व आमदार वांद्र्यातील रंगशारदात होते. त्यानंतर त्यांना मडला हलवण्यात आलंय. युतीत ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं सूत्र बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच ठरलं होतं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय. चर्चेसाठी आमचे दरवाजे खुले आहेत असंही गडकरी म्हणाले. मध्यस्थी करण्याची तयारी असल्याचंही गडकरींनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदा झाल्यावर काँग्रेसचे नेते पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथं जवळपास 15 तास चर्चा झाली. राज्यपालांच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे, त्यांनी लवकरात लवकर पावलं उचलावीत असं बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं.
रिपाईचे नेते मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आठवलेंनी पवारांची भेट घेतली. 15 ते 20 मिनिटं आठवलेंनी पवारांशी राजकीय स्थितीवर चर्चा केली. शरद पवारांनी घटनात्मक पेचा संदर्भात चर्चा करण्यासाठी वकील माजिद मेमन यांची भेट घेतली. पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. काही आमदारांना संपर्क करून प्रलोभन द्यायला सुरुवात झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. शिवसेनेच्या आमदारांना 50 कोटींची ऑफर दिली असल्याचा आरोप सुद्धा वडेट्टीवारांनी केला. आमदारांना ऑफर देण्यात येत असल्याचं आम्हाला आमदारांनी सांगितलं असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय. आमच्या आमदारांना त्रास देत असल्यामुळे काही जण बाहेर गेलेत असंही त्यांनी सांगितलं. भाजपकडून आता आमदार फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. आमच्या आमदारांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचं यावेळी चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. आता फक्त राज्यपाल यांच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे. त्यानंतर आम्ही भूमिका स्पष्ट करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं. मुंबई ते नाशिक दरम्यान कसारा घाटातील रस्ता गेल्या जुलै महिन्यात खचला. तेव्हापासून घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. या रस्त्याचं काम 2020 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. रस्त्याला 150 मीटर लांब आणि 40 फूट खोल खड्डा आहे. बुलडाण्यातील पारखेड शिवारातून शेतकऱ्यानं कापून ठेवलेला 20 क्विंटल सोयाबीन चोरण्यात आलाय. शेतकरी दयाराम सनासने यांनी त्यांच्या शेतात सोयाबीन ठेवलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. बीड तालुक्यातील बोडगा राजुरी इथल्या शेतकऱ्यानं नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विषप्राशन करून आपलं आयुष्य संपवलंय. नामदेव लक्ष्मण कोठुळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. नंदुरबार जिल्ह्याला काल सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. गेल्या 2 दिवसांपासून पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावल्यानं शेतकरी चांगलाच चिंतेत पडलाय. पावसानं कापूस मिरची ज्वारी मका या पिकांचं अतोनात नुकसान केलंय. गांधी कुटुंबाची SPG कव्हर हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. गांधी कुटुंबियांना Z+ सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलंय. बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या बुलबुल चक्रीवादळानं अधिक तीव्र स्वरूप धारण केलंय. त्यामुळे ओडिशा किनारपट्टी नजीकचा परिसर आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. भारतात सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानं काल 2023 विश्वचषक हॉकी स्पर्धेचं यजमानपद भारताला बहाल केलं. सैफ अली खान तांडव या वेब सिरीजमध्ये काम करतोय. आजपासून वेब सिरीजच्या शूटिंगला पतौडी पॅलेसमधून सुरुवात होणार. अजय देवगन रामसे ब्रदर्सच्या जीवनावर चित्रपट तयार करणार आहे तशी घोषणा अजयने केली आहे. रामसे ब्रदर्सनं बॉलिवूडमध्ये हॉरर चित्रपटाची सुरुवात केली आहे. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News18 लोकमत.